धनगरांना आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याच्या शासनाच्या असंविधानिक प्रयत्नाला आदिवासी समाजाने विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली आहेत. धनगरांचा समावेश आदिवासीमध्ये करण्याचा संविधान विरोधी अट्टा सरकारने करू नये. आदिवासीची दिशाभूल करणं शासनानं त्वरित बंद करावं, नाहीतर हा एक कुटी आदिवासी समाज तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच धनगर हे धांगड आदिवासी आहेत असं संविधान विरोधी आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या अहवालात डावलणारे खोटे प्रतिज्ञापत्र 12 मार्चला उच्च न्यायालयात दाखल करू नये असं आव्हान यावेळी करण्यात आलंय. आमच्या नोकरदार वर्गांना किंवा आरक्षणांना याचा मोठा फटका बसेल. सरकारला विनंती करते की आमच्या कळकळीची विनंती आदिवासी समाजाची का आमच्यामध्ये दुसरं कुणाला घुसू नका. द्यायचं त्यांना तर सेपरेट द्या, पण आमच्यामध्ये देऊ नका. महाराष्ट्रामध्ये आदिवासींची लोकसंख्या 1 कोटीहून जास्त आहे. 25 आदिवासी मतदारसंघ आमदारकीचे आहेत आणि 4 आदिवासी मतदारसंघ 1 खासदारकीचे आहेत. आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासींचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेऊ बघतंय. जे धनगर मुळामध्ये OBCच्या यादीमध्ये होते, नंतर त्यांना भटके विमुक्तांच्या यादीमध्ये टाकण्यात आलं आणि त्यांना स्वतंत्र 3.5% आरक्षण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून, केवळ धनगरांच्या मतांवर डोळा ठेवून महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने असं ठरवलेलं दिसतंय की या धनगरांना आदिवासींच्या महाराष्ट्राच्या यादीमध्ये समाविष्ट करायचं. महाराष्ट्रातल्या या फडणवीस सरकारची हे भूमिका आदिवासींचं भविष्य उद्ध्वस्त करणारी आहे आणि पूर्णतः संविधान विरोधी आहे, पूर्णतः बेकायदेशीराची ती भूमिका आहे. आणि येत्या 12 मार्चला फडणवीस सरकार धनगरांच्या भूमिकेला बळी पडून, धनगरांच्या राजकीय धनगरांच्या मतावर डोळा ठेवून ते 12 तारखेला प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयामध्ये दाखल करतायत की धनगर हे आदिवासी आहेत. मुळामध्ये महाराष्ट्राची एक शासन एक विभाग आहे, त्याला आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणतात. ती शासकीय संस्था आहे, ती तज्ज्ञ संस्था आहे. त्या संस्थेने संशोधनाअंती असं सिद्ध केलेलं आहे की धनगर हे आदिवासी नाहीत, धनगरांचा आदिवासी संस्कृतीशी कोणताही संबंध नाही हे त्यांनी संशोधनाअंती सिद्ध केलेलं आहे. तसा अहवाल सरकारला दिलेला आहे.